प्रियजन रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेते साताऱ्यातील हक्काचे आरोग्य मंदिर अर्थात धन्वंतरी केअर सेंटर व चिकित्सालय। घरात कोणी आजारी असेल तर संपूर्ण कुटुंबाचेच आरोग्य बिघडते आणि त्यातच कोणी दीर्घकाळ आजारी पडले तर त्याच्या सेवा शुश्रूषेचे दिवे पार पाडताना कुटुंबियांची मोठी त्रेधा तिरपीट होते। अशा स्थितीत सर्व वयोगटातील बेड रिडन पेशंटसाठी सुरू झालेल्या धन्वंतरी केअर सेंटर आणि चिकित्सालयाच्या माध्यमातून साताऱ्यात एक अनोखी आरोग्य सेवा सुरू झालेली आहे। साताऱ्यात मध्यवस्तीत चार भिंती रस्त्यालगत डॉक्टर प्रशांत काळे व डॉक्टर अनुजा काळे या दाम्पत्याच्या प्रयत्नातून जिव्हाळा जपणारे हे आरोग्य मंदिर साकारले असून वृद्धापकालीन आजारांशी झुंज देणाऱ्यांना आपुलकीने सेवा शुश्रूषा व देखभाल करण्यासाठीच्या या सुविधेचा सर्वांनाच परिचय करून द्यायला। नमस्ते, मी डॉक्टर प्रशांत काळे। म्हातारपण व दुसरं बालपण असते, जसं आपण आपल्या लहान बाळांना लहान मुलांना संगोपन करताना काळजी घेतो, त्यांचं वेळच्यावेळी खाऊ पिऊ, त्यांच्या वेळच्यावेळी औषधोपचार करावे लागतात, त्याचप्रमाणे वृद्धांत सुद्धा आहे ना। तसं पाहिलं तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते सहज निभावलं जायचं, परंतु आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ते निभावणं अवघड झालेलं आहे। खरं पाहिलं तर घरातल्या करत्या माणसांना किंवा पती पत्नींना कमावण्यासाठी बाहेर पडावं लागतं, अशामध्ये घरात रुग्ण असतो त्याला दिवसभर एकट्याला सोडावं लागतं, रुग्ण अंथरुणावर असतो, त्याचं डायपर बदलणं, त्याचं युरिन बॅग इव्हॅक्युएट करणं, हे सगळे प्रश्न, त्याला वेळच्यावेळी औषधोपचार देणं, इन्सुलिन देणं, हे दिवसभरामध्ये सर्व प्रश्न जटिल होऊन जातात। राहता राहिला प्रश्न नोकर चाकरांचा, पण पेशंटना वृद्धांना खरी गरज असते नोकरापेक्षा सुद्धा डॉक्टरांची। त्यांना मायेनं कुणीतरी बोलणारं असावं, मायेनं कुणीतरी समजून सांगणारं असावं, आणि या सर्व बाबींचा विचार करून आम्ही धन्वंतरी केअर सेंटर सुरू केलेलं आहे। अजिंक्य ताराच्या कुशीमध्ये 2000 स्क्वेअर फूट एरियामध्ये स्वयं मालकीच्या इमारतीमध्ये आम्ही हे सेंटर सुरू केलेलं आहे आणि आपण एकदा तरी या सेंटरला निश्चित। नमस्कार, मी डॉक्टर अनुजा काळे। आपल्या या धन्वंतरी केअर सेंटरमध्ये रोजच्या दिनचर्येसोबतच रुग्णांच्या शारीरिक क्षमतांचा, त्यांच्या आजारांचा विचार करून आपण आयुर्वेदिक तेलाने त्यांना मसाज करतो। रुग्णांच्या प्रकृतीचा, त्यांचा आजारांचा विचार करून त्यांना पथ्यकर आणि मात्र पौष्टिक असं आहाराचं नियोजन केलं जातं। त्यांच्या मानसिकतेचा देखील विचार केला जातो आणि त्यानुसार छोटे छोटे खेळ, सूक्ष्म हालचाली, योगासनं करून घेतली जातात, मनोरंजनात्मक कार्यक्रम ठेवले जातात। त्यांना आपल्या घरीच आहोत असं वाटावं यासाठी आपण सर्व सण समारंभ येते आनंदाने साजरे करतो। दिवसातून 2 वेळेला डॉक्टरांचा राऊंड होतो, यामध्ये रेग्युलर पल्स, BP, SpO2, शुगर नियमितपणे चेक केली जाते। अशा प्रकारे सर्वतोपरी आपण रुग्णांची येते काळजी घेतो।